विकी धोत्रे हरीश ठाकरे विरुद्ध आपण पाहत आहोत मारा करेल हा चेंडू बघा बिग ब्लास्ट हरीश ठाकरेचा मात्र चेंडू सीमारेषा बाहेर षटक षटकाराने जरूर हरीश ठाकरेने मैदानामध्ये खातं खोललेलं आहे. सर्व चेंडू विकीचा हरीशसाठी फुलटा चेंडू परंतु बघा मिड विकेटला ओ झेल सुटला गेला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक अप्रतिम प्रयत्न होता प्रयत्न चांगला होता बोटाला लागलेला आहे त्या ठिकाणी. अप्रतिम असा प्रयत्न अंकुशने मैदानामध्ये केलेला होता आपण पाहिलेला आहे. हरीश ठाकरेला मिळालेलं जीवनदानही असेल कारण प्रयत्न चांगला होता. इथं परत एकदा बिकी धोत्रे हरीश ठाकरेसाठी मारा करेल. बघा चेंडू हवेत आहे परत एकदा बिग ब्लास्ट आता मात्र अंकुशच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. ठाकरे मात्र थोडासा घातक ठरत आहे मैदानामध्ये कारण ज्या प्रकारे आतापर्यंत दोन षटकार एक चौकार आलेला आहे. विकी धोत्रेसाठी आक्रमण फुलटा चेंडू फुलटा जर बघा लॉंग ऑन रिजन आणि हा परत एकदा आपण पाहत आहोत लागले गेलेले आहेत. आपण जे पाहत आहोत दरम्यान इथं मात्र विकी विरुद्ध हरीश ठाकरे ही लढत होती आहे. परत चेंडू फसला गेला बघा मैदानात क्षेत्ररक्षक पोहोचणार का पोहोचला आणि झेल सुटला गेला. दोन धावा दरम्यान पूर्ण केला जात आहे. तुम्हाला कॅचेस मात्र पकडावी लागणार आहे. वेम्बी बॉल हरीश ठाकरेने विश्वासपूर्वक सुरुवात मैदानामध्ये केलेली आहे. आज असं वाटतं की जरूर या महत्वपूर्ण सामन्यामध्ये हरीश ठाकरे चांगल्या प्रकारची फलंदाजी करेल. सप्तरंग संघासाठी शॉर्ट पिच चेंडू आणि हा मात्र लॉंग ऑफ रिजन हरीश ठाकरेचा ब्लास्ट षटकार. सा इथं बघा सुजित शिंदे हरीश ठाकरे मात्र चेंडूला पुल करतोय. चेंडू बघा फाइनल लेगच्या दिशेमध्ये दाखल होणार आहे. एक टप्पा पार चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौका. चेंडू मध्ये 35 धावांवर हरीश ठाकरे मैदानामध्ये फलंदाजी करत आहे आपण पाहत आहोत. तर सुजित शिंदेचा पुढचा चेंडू हरीश ठाकरेसाठी इथं बघा शॉर्ट पिच चेंडू पुल केला आणि ब्युटिफुल षटकार हरीश ठाकरे. करत आहे
38 जावा तर मैदानामध्ये सप्तरंग संघाचा एक अतिरिक्त खेळाडू या इकडे लवकर इथं बघा हरीश ठाकरेच्या बॅटमधून चेंडू पुल केला गेला मिड विकेट रिजन षटकार अर्धशतक पूर्ण हरीश ठाकरेच बघा स्पर्धेतील दुसरा अर्धशतक हरीश ठाकरे आपण पाहत आहोत याच्याकडनं जे पूर्ण झालेलं आहे आणि प्रथमच वणीकरांना सुद्धा पहिल्यांदा हरीश ठाकरेची एक स्फोटक खेळी जी मैदानात पाहायला मिळते आहे. समाधान वाघविरुद्ध जे आक्रमक पवित्र आपण पाहिला 14 चेंडू आणि 50 धावा हरीश ठाकरे अर्धशतक पूर्ण झालेला आहे. 54 धावसंख्या धावपलकावर आपण जी पाहत आहोत तर तयार असणार आहे बघा आता हरीश ठाकरेला मिळालेले जीवनदान आणि त्या जीवनदानाचा लाभ निश्चित त्याच्याकडनं घेतला गेला. इथं परत एकदा मोठा ब्लास्ट वडा शॉट हरीश ठाकरे षटकार लंबा आणि जंबा षटकार ठाकरे आपण पाहत आहोत लगातार 2 षटकार 56 धावांवर पोहोचला गेला 15 चेंडू आणि 56 धावा समाधान वाघोर आक्रमण परत एकदा बिग ब्लास्ट तिसरा षटकार लंबा जंबा आणि दूर ६२ धावांवर हरीश ठाकरे खेळत आहे. सप्तरंग संघाच्या 66 धावा आणि 62 धावा हरीश ठाकरेच्या आहेत. बघा लगातार पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार आले आता इथून पुढे 3 मध्ये काय होणार. हरीश ठाकरे ज्या प्रकारे कोसळत आहे परत बघा एकदा इथं मात्र आपण पाहणार आहोत चेंडू परत एकदा सीमारेषा बाहेर षटकार 4 चेंडू 4 षटकार निकम नाबद होत्या आणि इथं मात्र 68 धावांवर 17 चेंडू मध्ये जे आपण पाहत आहोत 72 धावांमधल्या 68 धावा त्या हरीश ठाकरेच्या आहे. वेळ आणि लगातार 4 षटकार आतापर्यंत लगातार गेले नव्हते 3 गेले होते इथं लगातार 4 षटकार 5वा षटकार जाणार का आणि बघा परत एकदा लॉंग ऑफ रिजन हरीश ठाकरेच्या बॅटमधून 5वा षटकार षटकार गेलेले आहेत 8 धावांची गरज आहे. हरीश ठाकरे 74 धावांवर पोहोचलेला आहे. बघा शेवट चेंडूवर षटकार जाणार का या मैदानामध्ये इतिहास घडणार का हरीश ठाकरे नावाचं वादळ इथं बघा हा चेंडू मात्र मिड विकेट रिजन मात्र घेतली जाणार आहे. जरूर आपण पाहत आहोत बघा 81 धावा बनलेले आहेत इथं मात्र षटकार आणि सामना संपला जिंकला तो मात्र सप्तरंग संघाने.
बघा काय फलंदाजी झालेली आहे. 21 चेंडू मध्ये 82 धावांची खेळी. जर आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे हरीश ठाकरे साठी. 21 चेंडू मध्ये 82 धावांची नाबाद खेळे हरीश ठाकरे.